इथे पहिल्या कॉलममध्ये इंग्लिश टेक्स्ट आहे, माय नेम इज श्याम. दुसऱ्या कॉलममध्ये मराठी टेक्स्ट टाईप केलेलं आहे, माझे नाव श्याम आहे. वरती फॉर्म्युला बारमध्ये तुम्हाला हे दिसेल तसंच्या तसं टेक्स्ट. आता तुम्हाला हे दोन्ही एकत्र करायचं आहे तर इथे एक फॉर्म्युला आपण वापरला आहे, ए टू अँड डबल कोट्स स्पेस डबल कोट्स अँड बी टू. ए टू म्हणजे हा कॉलम आहे, बी टू म्हणजे हा कॉलम आहे. त्याच्यामध्ये अँडची साईन घातलेली आहे, अँड म्हणजे अँड ॲड करणं, म्हणजे अँड डबल कोट्स स्पेस डबल कोट्स अँड. याचा अर्थ काय होतो की काहीतरी ॲड करायचं आहे पण मध्ये एक स्पेस ठेवायची. हा फॉर्म्युला टाकल्याबरोबर तुम्हाला माय नेम इज श्याम आणि माझे नाव श्याम आहे दोन्ही एकत्र आलेले दिसतील. आता या पुढच्या कॉलममध्ये तेच तुम्हाला टेक्स्ट दिसतं पण फॉर्म्युला बारमध्ये फरक काय होतो ते बघा. इथे तुम्हाला फॉर्म्युला दिसतो आहे आणि इथे तुम्हाला जे आहे ते टेक्स्ट दिसेल. याच्यासाठी आपण काय केलं, राईट क्लिक, कॉपी, इथे क्लिक केलं आणि पेस्ट स्पेशल व्हॅल्यूज ओनली. म्हणजे ज्या फॉर्म्युलाच्या व्हॅल्यूज आहे, फॉर्म्युला टाकल्यानंतर ज्या व्हॅल्यूज मिळाल्या होत्या त्या फक्त आपण इथे कॉपी केल्या. आता इथे फॉर्म्युला बारमध्ये फॉर्म्युला दिसत नाही आहे, जे आहे ते टेक्स्ट दिसतं. तर हा या दोन्हीतला फरक आहे हे लक्षात घ्या. दुसरी बाब इथे मला दाखवायची आहे की एक सेंटेन्स तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे काही डेटा इम्पोर्ट केला आहे तुम्ही आणि त्याच्यामध्ये अनवॉन्टेड स्पेसेस आहे. आता इथे ए पासून ए डॉट त्याच्यापुढे ब्लँक स्पेस आणि मग सोलापूर इज माय नेटिव्ह स्पेस. तुम्हाला ही ब्लँक स्पेस आणि हा ए जे आहे ते काढून टाकायचं. तुम्हाला नुसतं हे वाक्य हवं आहे. मॅन्युअली पण तुम्ही ते करू शकता, दोन चार वाक्यांसाठी मॅन्युअली करणं सोपं आहे. परंतु मोठ्या प्रमाणावर जर डेटा असेल, 300-400 रोज तर तुमच्याकडे असतील, तर त्या एका फटक्यात कशा एडिट करायच्या ते आपण बघायचं. सुरुवातीला आपण काय करणार आहोत, आणखीन एक नवीन फॉर्म्युला आपण शिकणार, इज इक्वल टूनी सुरू होणारा म्हणजे फॉर्म्युला इज इक्वल टू एल ई एन लेन इंटू ब्रॅकेट ए एट. ए एट हा ॲड्रेस हा आहे, इथे दिसतो ॲड्रेस तुम्हाला. तर इज इक्वल टू लेन ए एट म्हणजे आता ह्याचे कॅरेक्टर्स किती आहेत ते इथे आलं, 34 कॅरेक्टर्स. आता तुम्हाला 34 पहिले 8 कॅरेक्टर्स, आता हे मी आधी मोजून ठेवलेलं आहे, तुमच्या डेटामध्ये जसा असेल तसं तुम्ही आकडा टाकू शकता. सो रिक्वायर्ड कॅरेक्टर्स 34 मायनस 8. आपण हे इथे फक्त फॉर्म्युलामध्ये टाकणार आहोत, बी एट मायनस 8. बी एट हे बी एट आहे, इथे तुम्हाला दिसेल 34 कॅरेक्टर्स मायनस 8 कॅरेक्टर्स जे पहिले ब्लँक आहेत ते, म्हणजे 26 कॅरेक्टर्स झाले. आता पुढच्या कॉलममध्ये सोलापूर इज माय नेटिव्ह प्लेस एवढंच तुम्हाला दिसतं, हे ट्रिम झालेलं दिसेल. आता हे ट्रिम कसं केलं, तर आणखीन एक फॉर्म्युला आपण वापरला, इज इक्वल टू राईट म्हणजे राईट ट्रिम असा त्याचा थोडक्यात अर्थ होतो. कोणत्या राईटच्या बाजूनी आल्यानंतर 26 स्पेसेस आपल्याला हवे आहेत, उलटं मोजत आल्यानंतर, म्हणजे इथून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26. हे 26 ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट झालं आणि याच्यामधलं गृहित हे आहे की याच्यामध्ये ब्लँक स्पेस 8 आहे, त्यामुळे 34 - 8 हे 26 आले. आणि आपण इथे फॉर्म्युलामध्ये काय टाकलं आहे, राईट ए एट इज इक्वल टू सी एट,
C8 मध्ये जो आकडा असेल तेवढ्या स्पेसेस फक्त घ्यायचे आहेत, बाकीचे ट्रिम करायचे आहेत. राईट नावाचा हा फॉर्म्युला आहे, तसाच लेफ्ट नावाचा सुद्धा फॉर्म्युला आहे. सोलापूर इज माय नेटिव्ह प्लेस हे ऑटोमॅटिक इथे आलं, पण वरच्यासारखंच इथे फॉर्म्युला आहे, आपल्याला फक्त व्हॅल्यूज पाहायचे आहेत. तर तेच तीच प्रोसेस परत करायची, कॉपी आणि पेस्ट स्पेशल व्हॅल्यूज होते. इथे तुम्हाला व्हॅल्यू दिसेल. हा फॉर्म्युला जसा हवा तसा फक्त कॉपी करत गेलात तर कितीही रोज तुम्ही या प्रकारे ॲड करू शकता, म्हणजे कितीही रोज तुम्हाला एडिट करायचे तर ते करू शकता. आणखीन एक फॅसिलिटी गुगलनी आता सुरू केली आहे, ट्रान्सलेशन म्हणतो. आता इथे इंग्लिश स्पेलिंग आपण लिहिलं, माय नेम इज श्याम, आणि त्याचं मराठी ट्रान्सलेशन इथे अवेलेबल झालं आहे. कसा फॉर्म्युला टाकला आहे ते पहा, इज इक्वल टू गुगल फायनान्स पण आहे, गुगल फायनान्स शेअर मार्केटवाल्यांसाठी बरंच उपयोगी आहे, गुगल ट्रान्सलेट, गुगल ट्रान्सलेट, त्याच्यानंतर ते काय मागते तर टेक्स्ट, कोणतं टेक्स्ट ट्रान्सलेट करायचे, तर A15 टेक्स्ट ट्रान्सलेट करायचे, कॉमा, सोर्स लँग्वेज काय आहे, की डबल कोट्समध्ये लिहायचं, इंग्लिशला शॉर्ट फॉर्म आहे EN, तुम्ही गुगल करून शॉर्ट फॉर्म्सची लिस्ट बघू शकता, प्रत्येक भाषेसाठी काय शॉर्ट फॉर्म वापरलेला आहे, जे सॉफ्टवेअर वापरतात त्यांना हे माहिती असेलच. कॉमा म्हणजे मग फॉर्म्युलाचा पुढचा भाग येतो, डबल कोट्समध्ये MR म्हणजे मराठी, ब्रॅकेट कम्प्लीट. एरर असेल तर एरर लगेच दिसते, एरर नाही आहे याचा अर्थ फॉर्म्युला एक्झिक्यूट होणार. ऑटोफिल पण आलेलं आहे, वरती जसं केलंय तसंच खाली करायचं आहे का, येस, इथे जे ट्रान्सलेशन आहे तेच तुम्हाला इथे पण दिसतं.